मालाड मुंबई इथं रविवारी बुवा संतोष नांचे यांना त्यांच्या शिष्यांनी गुरुवंदना अर्पण केली. गुरुपौर्णिमेनिमित्त या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुंबई इथल्या सर्व भजनी बुवांनी उपस्थित राहत नांचे यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. गुरुपौर्णिमा, गुरुपौर्णिमा म्हणजे व्यासपौर्णिमा. महाभारताचे रचयिता व्यासमुनी यांच्या चरणी नतमस्तक होण्याचा दिवस. गुरुबद्दल असलेला आदर प्रेम व्यक्त करण्यासाठी सर्व शिष्यगण आपापल्या गुरूंसाठी गुरुपौर्णिमा साजरी करतात. सिंधुदुर्गचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध भजन गायक नागेश्वर भजन मंडळ या रजिस्टर भजन मंडळाचे बुवा संतोष नांचे यांचा गुरुपौर्णिमा सोहळा मुंबई इथल्या मालाड आनंदवाडी इथं रविवारी मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. संतोष नांचे बुवा हे गेली 30 वर्ष ज्वेलरी क्षेत्रात कार्यरत आहेत. असं असतानासुद्धा हरिभजनाचं वेड असलेल्या नांचेबुवा यांनी भजन क्षेत्रात आपले अनेक विद्यार्थी घडवले. नांचेबुवा यांच्या सर्व शिष्यगणांनी रविवारी आपल्या गुरूंची पाद्यपूजा करण्यासाठी गुरु उत्सव सोहळा आयोजित केला होता. शेकडो रसिकांच्या उपस्थितीत संतोष नांचे यांच्यावर पुष्पवृष्टी करत त्यांचं स्वागत करण्यात आलं. या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध भजन सम्राट बुवा लक्ष्मण गुरव, बुवा प्रमोद धुरी, बुवा योगेश मेस्त्री तसंच मुंबई येथील नामांकित भजनी बुवा उपस्थित होते. या कार्यक्रमानं सर्व मालाडवासियांची मनं आकर्षित केली होती. नांचेबुवा यांच्या गुरुपौर्णिमेनिमित्त प्रत्यक्ष मालाड आनंदवाडी इथं पंढरी अवतरली होती. जीवनाला कलाटणी आणि मनाला संजीवनी देणारा, अशक्य ते शक्य करून प्रकाशाचा दीप पसरवणारा आत्मविश्वास ठाई असायला हवा, या आत्मविश्वासानं जग जिंकता येतं असा मोलाचा संदेश यावेळी नांचेबुवा यांनी दिला. गुरु म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा दिवा असतो, म्हणूनच गुरुपौर्णिमेचा हा कृतज्ञ सोहळा यशस्वी करण्यासाठी नांचेबुवा यांच्या सर्व शिष्यांनी फार मोलाचा सहभाग दर्शवला. मयूर ठाकूर, कोकण नाव, कणकवली.